नमस्कार, ठाणे दर्पण वृत्तवाहिनीमध्ये आपले हार्दिक स्वागत। सादर करीतो आजच्या काही ठळक घडामोडी। विव्याला मॉलमध्ये दहशतवादी पत्र चिटकवणाऱ्या आरोपीला वर्तकनगर पोलिसांनी केली अटक। ठाणे महानगरपालिकेचा आपला दवाखाना उपक्रम अडकला वादाच्या भोवऱ्यात। ठाण्याच्या कोर्टनाका येथील टाउन हॉलची झाली दुरावस्था। मेट्रोच्या बॅरिकेडच्या विरोधात ठाण्यात मनसेने केले आंदोलन। बुलेट ट्रेनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत करणार विरोध। एक महिन्याच्या सुट्टीनंतर ठाण्याच्या शाळांमध्ये मुलांचा किलबिलाट झाला सुरू। विव्याला मॉलमध्ये दहशतवादी पत्र चिटकवणाऱ्या आरोपीला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे। ठाणे शहरातील विव्याना मॉल मध्ये दहशतवादी संघटनेचे पत्र लिहून ठेवल्या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी एकाला अटक केले। पोलिसांना मिळालेल्या या पत्रात सिद्धिविनायक मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आली होती, परंतु अटक केलेल्या आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याचे एका मुलीवर प्रेम होते। तिने लग्नास नकार दिल्याने त्याचा राग मनात धरून त्याने सिद्धिविनायक मंदिर उडवण्याची धमकीचे पत्र लिहिले होते। या पत्रात त्या मुलीचा नंबर असल्याने या आरोपीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले। अटकेतील आरोपीचे नाव केतन घोडके असून तो विक्रीला राहतो। उरण येथील खोपटा पुलाखाली दहशतवादी संदेश देणारा मजकूर आढळल्याची घटना ताजी असताना ठाण्यातील विवेना मॉलमधील स्वच्छतागृहातील रविवारी अशाच प्रकारचे संदेश आढळल्याने एकच खळबळ उडाली। मात्र यात कोणत्याही दहशतवादी संघटनेचा संबंध नसून एका तरुणाने प्रेमभंग झाल्यामुळे तरुणीला आणि तिच्या मित्राला त्रास देण्यासाठी हा प्रकार केल्याचे समोर आले। या प्रकरणी वर्तकनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। विवेना मॉलमध्ये रविवारी दुपारी तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील स्वच्छतागृहातील एका पोस्टर्सवर गजवा ए हिंद, दादर सिद्धिविनायक मंदिर बूम, इसी इज कमिंग, स्लीपर सेल इज ऍक्टिव्हेट, तर दुसऱ्या एका पोस्टर्सवर दोन मोबाईल क्रमांक लिहिल्याचे विवेनाच्या कर्मचाऱ्यांना आढळले। मॉल व्यवस्थापकाने याची माहिती वर्तनगर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी येथे मोठा बंदोबस्त वाढवला होता। या पोस्टरवरील दोन्ही क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधला। ते क्रमांक एका तरुणी आणि तिच्या मित्राचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर त्या दोघांना पोलीस ठाण्यात बोलवले। या तरुणीचे केतन सोबत 7 वर्षांपूर्वी प्रेम होते, मात्र 5 महिन्यांपूर्वी ते प्रेमसंबंध तरुणीने तोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली। यानंतर पोलिसांनी विक्रोळी येथील सूर्यनगर भागात राहणाऱ्या केतनला ताब्यात घेतले। आणि महानगरपालिका अगदी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खातरजमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। ठाणे महानगरपालिकेचा आपला दवाखाना उपक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे। ठाण्यातील गरजू रुग्णांना अल्पदरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेला आपला दवाखाना हा उपक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। खासगी संस्थांमार्फत 50 ठिकाणी असे दवाखाने सुरू करण्यासाठी पालिका तिजोरीतून तब्बल 145 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी प्रशासनाने केले। या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने अद्याप मंजुरी दिलेली नाही, त्यानंतरही प्रशासनाने निविदा प्रसिद्ध करून संशयाला खतपाणी घातले। सध्या जे 2 दवाखाने सुरू आहेत त्यात फुटकळ औषध उपचारही होत नाहीत। त्यानंतरही असे 50 दवाखाने सुरू करण्याच्या नावाखाली तिजोरीवर डल्ला मारण्याचा हा डाव असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय। दिल्लीत आप सरकारने मोहल्ला क्लिनिक सुरू केले, त्या धर्तीवर ठाणे महापालिकेने आपला दवाखाना ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतलाय। किशननगर आणि कळवा या 2 ठिकाणी पालिकेने प्रायोगिक तत्वावर आपला दवाखाना सुरू केला होता। तिथे अत्यंत जुजबी औषध उपचार होत असून फारसे रुग्ण तिथे फिरकती नाहीत। त्यानंतरही नवे 48 दवाखाने सुरू करण्याचा घाट प्रशासनाने घातला असून ते काम ज्या पद्धतीने पुढे रेटले जात आहे ते पाहिल्यानंतर संपूर्ण योजने बदलत संशयाचे वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केलाय। तेव्हाचा चिंग्या तसाच होता,
माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही। चिंग्याची कारण थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधून पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही। बस, कारण संपली। अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप। ट्रान्झॅप, तुला पण माहितीये ट्रान्झॅप? ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप। ठाण्याची टाउन हॉलची दुरावस्था झाली आहे। छताला लागलेली गळती, भिंतीला पडलेले तडे, खुर्च्यांची दुरावस्था, बंद पडलेले पंखे, बंद दिव्यांमुळे अंधुक वातावरण आणि स्वच्छता गृहाची दुरावस्था, कोणत्याही दुर्लक्षित इमारतीमध्ये आढळणारे चित्र, 2 वर्षापूर्वी नूतनीकरण करून सज्ज झालेल्या टाउन हॉल मध्ये पुन्हा दिसू लागले। गेल्या 6 महिन्यापासून परिस्थिती जैसे थे असून व्यवस्थित स्वच्छता आणि व्यवस्थापन होत नसल्यामुळे टाउन हॉलची रया जाऊ लागल्याचे जाणवू लागले। विशेष म्हणजे टाउन हॉलच्या नूतनीकरणाला जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यापूर्वीच मंजुरी दिली असली तरी निवडणूक प्रक्रियेमुळे हे काम रखडले होते। पुढील 2 दिवसांमध्ये हे नूतनीकरण मार्गी लागणार आहे। ठाणे शहराच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे केंद्र म्हणून उद्यास यावे आणि कलाकारांना हक्काचे व्यासपीठ म्हणून उपलब्ध होण्यासाठी एक पारसी धनिकाने 9 दशकापूर्वी टाउन हॉल सरकारला उपलब्ध करून दिला, परंतु अनेक वर्षे या सांस्कृतिक व्यासपीठाचा वापर केवळ सरकारी गोदाम म्हणून करण्यात आले। टाउन हॉलची दुर्दशा थांबून हे व्यासपीठ पुन्हा लोकांसाठी खुले करण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी 50 लाखांहून अधिक निधी खर्च करून या हॉलला संजीवनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हॉलचे लोकार्पणही करण्यात आले। नागरिकांच्या सांस्कृतिक जाणीवा अधिक प्रगल्भ करण्यासाठी आणि शहराचा इतिहास दर्शवण्यासाठी ही वास्तू महत्त्वाची भूमिका बजावेल अशी घोषणा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती। त्यानंतर दुर्लक्ष झालेल्या या हॉलची सध्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7596-46155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। मेट्रोच्या बॅरिकेडच्या विरोधात ठाण्यात मनसेने आंदोलन केले आहे। वडाळा ठाणे कासारवडवली मेट्रो मार्गासाठी पूर्व द्रुतगती महामार्गावर 3 हात नाक्यापासून घोडबंदर पट्ट्यात लावण्यात आलेल्या पत्र्याच्या बॅरिकेडला मनसेकडून विरोध दर्शवण्यात आलाय। मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू नसतानाही बॅरिकेडचा अडथळा निर्माण करून वाहन चालकांना वेठीत धरले जात असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आला। पुढील आठवडाभरामध्ये हे बॅरिकेड दूर करा, अन्यथा मनसेकडून हे बॅरिकेड हटवले जातील, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिलाय। मेट्रो प्रकल्पासाठी गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून घोडबंदर रोडवर मुख्य महामार्ग आणि सेवा रस्त्यावर पत्र्याचे बॅरिकेड करण्यात आले आहेत, त्यामुळे महामार्गाच्या मार्गिका बंद झाल्या असून त्याचा फटका वाहन चालकांना होतोय। महापालिका आयुक्तांनी अनावश्यक बॅरिकेड हटवण्याच्या सूचना केल्या होत्या, परंतु तरीही बॅरिकेड कायम असून त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे। बॅरिकेडच्या आडोशामागे मद्यपींचा वावर वाढला असून त्यामुळे महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण झालाय, त्यामुळे बॅरिकेड आठवडाभरात काढून टाकावे, अन्यथा मनसेकडून हटवण्यात येईल, असा इशारा मनसेने दिलाय। TJSB kana ya hai ye magic transap app transap zap transap app
in hai secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. Paisa aaya, paisa bheja, ho gaya chutki ka khel. Simple, easy, fast hai ye Transapp, just like a finger snap. Transapp app, Transapp app. मुले ट्रेलर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोध करणार आहे. ठाणे महापालिकेच्या आरक्षित जमिनीवरून जात असलेल्या बुलेट ट्रेनला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक महासभेत विरोध करतील अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परंपे यांनी मांडले. एकीकडे मध्य रेल्वे रडत खडत चालत आहे, त्याकडे खासदारांचे लक्ष नाही, मात्र बुलेट ट्रेनसाठी पायगाड्या टाकल्या जात आहेत हे राष्ट्रवादी सहन करणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. दुसरीकडे आता शिवसेनाही याला विरोध केला असून लोकांवर अन्याय होत असेल तर या प्रस्तावाला मंजुरी देणार नसल्याची भूमिका सेनेने घेतली. बुलेट ट्रेनसाठी ठाणे पालिका क्षेत्रातील 36.65 हेक्टर भूसंपादन करावे लागणार आहे, मात्र ही जागा विकास आराखड्यात विविध प्रकल्पासाठी आरक्षित असल्याने आरक्षणामध्ये फेरबदल करावे लागणार आहेत. या संदर्भात राज्य शासन स्तरावर एक बैठकही झाली होती. गेल्या वर्षी पालिकेने जागा आरक्षण फेरबदलचा प्रस्ताव तयार करून तो महापौरांकडे पाठविला होता, मात्र या प्रकल्पास विरोध असल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेने तो सभेच्या विषय पत्रिकेवर घेतला नव्हता. आता शिवसेनेने 19 जूनच्या सर्वसाधारण सभेपुढे तो मंजुरीसाठी आणला आहे, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आहे. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला, एरवी लाईक साठी 10 फोटो पोस्ट करतो, तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. एक महिन्याच्या सुट्टीनंतर ठाण्यातील शाळांमध्ये मुलांचा किलबिलाट पुन्हा सुरू झाला आहे. सुट्टी संपून सोमवारपासून शाळा सुरू झाल्या. अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत पहिल्यांदाच पाऊल ठेवले, त्यांचे स्वागत धनक्यात आणि अनोख्या स्वरूपात करण्यात आले. काही शाळांच्या प्रवेशद्वारावर मिकी माऊस, डोरेमॅन, छोट्या भीमसह अनेक कार्टूनही सज्ज झाली होती. काही शाळांमध्ये फुलांसह आंब्याच्या पानांचे तोरण बांधून सजावट करण्यात आली होती. शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांचे औक्षण तसेच गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तकाचे वाटप करण्यात आले, तसेच वर्गात विविध खेळणी आणि खाऊ मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटत होते, मात्र काहीचा आई बाबांचा हात सोडताना डोळे पानवत होते. सोमवारी शहर परिसरातील बहुतांश शाळांमध्ये असे वातावरण होते. प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नवा डबा, नवे दप्तर, वह्या, पुस्तके याची नवलाई होतीच, मात्र सुट्टीनंतर मित्र मैत्रिणींना भेटण्याची उत्सुकताही दिसत होती. पूर्व प्राथमिक गटातील विद्यार्थी प्रथमच पालकांसोबत शाळेत आले होते, त्यांच्यासाठी देखील वातावरण पूर्णतः अनोखे असल्याने त्यांच्याकडून आई वडिलांचा हात सुटत नव्हता. शाळांनी पहिला दिवस साजरा करण्यासाठी जय तयारी केली होती. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत नक्षीदार रांगोळी आणि औक्षणाने करण्यात आले. खेळी मेळीचे वातावरण राहण्यासाठी मुलांच्या आवडीच्या कार्टून्सना पाचारण करण्यात आले होते. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबला पाहायला विसरू नका.